चला भाऊ बहिणींना आता झाली आपली जत्रा पार पडली, चाललोय आता आम्ही घरी. हो काय इकडे तुमचं जायचं आहे जत्रा पूर्ण पार पडली भाऊ बहिणींना. सामान चालवलं बरं का आपण, पण तुम्हाला घरी गेल्यानंतर मग दाखवणार काय काय खरेदी केली काय काय नाही दिली जत्रा. रवी कशी वाटली तुला जत्रा? मग बरे वाटले का? मस्त झाली का जत्रा? सगळ्यांना आणि अजूनही चाललंय बरं का आर्किस्टा, म्हणजे ही आर्किस्टा अजून चालू आहे इकडं. सकाळचा पण आर्केस्ट्रा असतो आणि संध्याकाळचा बी असतो. तर रात्री तर आलतं तुमचं दाजी आवी दादा मी, परत आमची एक नंदबाई होत्या ती आल्या होत्या, माझी चुलती आली होती. तर भाऊ बहिणींनो ही आमच्या चुलतीचं माहेर आहे बरं का पिंपरस. चुलतीच्या घरीच आम्ही रात्री थांबलो होतो, म्हणजे चुलत भाऊ आहे ना माझा, तुम्हाला माहितीच आहे किती समाधान समाधान म्हणून त्यांच्या घरीच आम्ही रात्री थांबलो होतो यात्रेला आल्यामुळं. कारण की आम्ही घरी चाललो होतो पण त्यात काय झालं, पाऊस यायला लागला. पाऊस यायला लागला म्हणजे दाजीनं आम्ही दादा इष्ट येणार होते ना, आम्ही चाललो होतो गाडीवर. तर मग दाजी काय म्हणलं की या माघारी म्हणून, आहे का नाही चालत होतं दाजी बसत आपल्या गाडीची वाट बघत. तर मग आलो, मग भावाने बी फोन केला, त्यानं फोन केला की कुठं आहे म्हणून. तर म्हणलं काय म्हणलं इथं, तर म्हणलं घरी या जेवण हे करायचं. तर मी तर काय नाही बरं का तिथं म्हणजे खाल्लं म अजून पण यात्रा म्हणजे लय लय मस्त यात्रा भरती भाऊ बहिणींनो. आता काटे आहे ना, काटे नाचवत होती एकदम मस्त अशा, म्हणजे सगळं आपण गुलाल हे केलेलं आहे, उजळलेलं आहे देवाला पण गुलाल हे केलेलं आहे पालखीमध्ये. म्हणजे आज हे मिरवणूक काढते ती मरी माताची आहे ना, मिरवणूक काढते ती आज पालखीमध्ये. कुणी नवसी केलेलं असतं ती पण फेडते ती लेकरांसाठी ह्याच्यासाठी. मी तर केलं, मी आता तुम्हाला सांगते पाच वारे हे केले ते मरी माताचे, पाच वारे हे केलेले आहेत. पण असतं कसं असतं म्हणजे ज्या वेळेस नशिबात असतं त्या वेळेस तर आपल्याला भेटतात बरोबर आहे का नाही. आणि आपल्या बऱ्याच म्हणजे यूट्यूबवर चॅनल बघणाऱ्या म्हणजे व्हिडिओ बघणाऱ्या आपल्या ताई आहेत ना, बऱ्याच आपल्या लेकरीमध्ये भेटलं होतं त्यांना भेटून मला खरंच भारी वाटलं. तर ते माझा व्हिडिओ नक्कीच बघतील. कविता कसं वाटलं तुला ताईंना? छान वाटतं. एक सातारकडल्या ताई होत्या, एक म्हणजे त्याच गावात होत्या पिंपरजमधल्या, आणि अशा बऱ्याच होत्या. पण त्यांनी बघितलं की आधी विचारतात की तुम्ही व्हिडिओ काढता का, म्हणलं हो योग्यता तुटे असं तसं विद्या. तर म्हणलं की हा म्हणलं बनवतो म्हणलं आम्ही व्हिडिओ. तर ते
त्यांना भेटून आम्हाला बी भारी वाटलं. आणि ती तर आम्हाला म्हणले ते बरं का की तुम्हाला भेटून आम्हाला भारी वाटलं. पण तरी मी सांगते त्यांना भारी वाटायच्या ऐवजी आपल्याला तर लय भारी वाटलं त्यांना भेटून भाऊ बहिणी. त्यामुळं ही तुला कसं वाटलं? मस्त वाटलं. मस्त वाटलं का नाही? एकदम भारी स्वभाव आहे त्या ताईंचा ह्यांचा. पण झाल्या तर कचरा पार पडल्या. आता ह्याच्यानंतर आपण परत पुढल्या वर्षीच येणार आहे. आम्ही हे गंधही पण लावलेलं आहे तर बरं का तिथं बाबा आहे तर त्या बाबांचे ना आपले बी असं म्हणजे जिथं यात्राही असेल ना असं तिथं गंधही लावायला जाते तर त्यांची ना आपली बी ओळख झाली. होय मस्त होतं बाबा. मिकी माऊस आहे पाळणं म्हणजे एवढं मोठं पाळणं नाही तर बरं का मोठं पाळणं आहे तर निघलूया. चालले सगळे आता आपापल्या घरी असं बोलायला नाही. चला भाऊ बहिणींना मग आता चाललोय आम्ही पण घ्या सगळ्यांनी आपापली काळजी. भेटू मोठ्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. बाय बाय करा.